माणगाव शहरातून बेपत्ता झालेले नारायण शेठ तब्बल 72 तासांनी सुखरूप घरी परतलेत. अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याचं समोर आलंय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 मे रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नारायण गंगाराम शेठ वय वर्ष 74 राहणार जेबीडी प्लाझा HDFC बँक समोर माणगाव हे मोरबा रोडवरील त्यांचे दुकान कोकण कृषी सेवा केंद्र येथे जातो असं घरी सांगून गेले होते. परंतु ते तिथून बेपत्ता झाले होते. दुकानाचं शटर अर्धवट अवस्थेत खोललेलं यावेळी दिसून आलं. परंतु नारायण शेठ मात्र बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण 4 लाख रुपये रोख रक्कम होती. त्यांच्या कुटुंबियांनी ही तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू करण्यात आली. काही प्रत्यक्षदर्शी आणि CCTV माध्यमातून ते 4-चाकी गाडीत बसून निघून गेल्याची बाब समोर आली. त्यांचे कुटुंब आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र 3 दिवस झाले तरी ते भेटून आले नाहीत. या गोष्टीने माणगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. अनेक चर्चा ऐकण्यात येत होत्या. नेमकं काय घडलं याची माहिती मिळत नव्हती. एकदा त्यांचा फोन लोकेशन महाड तर एकदा अलिबाग दाखवत होता. त्यानंतर पुढे काहीच माहिती मिळत नव्हती. पोलीस यंत्रणा आपला तपास चोखपणे करीत होती आणि त्यानंतर 72 तासांनी ते पुन्हा एकदा मिळून आल्यात.